नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। देवाला वाहण्याची जी फुलं असतात त्याचा अजून कुठे कुठे घरामध्ये अगदी स्मार्ट पद्धतीने उपयोग केला तर खूप जास्त फायदा होऊ शकतो, ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। घरात ठेवलेले मार्कर पेन आणि परमनंट मार्कर पेन जर एकाच ठिकाणी असतील तर त्यातला कधीतरी चुकून हातामध्ये येतो परमनंट मार्कर पेन, तो मुलांकडे असतो आणि मुलं काय करतात की घरातील व्हाईट बोर्डवरती त्याने लिहितात। मग ते लिहिलेलं जे आहे परमनंट मार्कर पेनने ते घरगुती पद्धतीने जर आपल्याला पुसून काढायचं असेल तर त्या पद्धतीसुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे। जर स्मार्ट गृहिणी बनायचं असेल तर आपल्या चॅनलवरच्या सगळ्या टिप्स दररोजच्या दररोज नक्की पाहत जा, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील आणि यूजफुल ठरतील असेच असतात। चला मग या दोन टिप्स कोणत्या आहेत तेही बघू आणि गॅसची बचत करणाऱ्यासुद्धा दोन टिप्स आपण बघणार आहोत। चला मग सगळ्यात आधी आपण किचनची जी भरपूर पैशांची बचत करणारी गॅसची बचत करणारी टीप आहे ती बघूया। जेव्हा आपण शेगडी स्वच्छ करतो पाण्याने धुवून घेतो तेव्हा अशा पद्धतीने बर्नर ब्लॉक होतात, यामध्ये जातात पाण्याचे थेंब। आणि जर अशा पद्धतीने आपलं शेगडी जी आहे त्याचे बर्नर जे आहे ते ओपन असतात आणि मग त्यावरती घासताना थोडंफार पाणी गेलं तर अशा पद्धतीने ते ब्लॉक झालेले तुम्हाला दिसतील आणि पाणी अडकलेलं असतं, त्यामुळे भरपूर गॅस वाया जातो। आणि हे टाळण्यासाठी एक सोपी अशी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केली आहे, खूप सोपी आहे। बरेच जण यावरती वाट्या वगैरे झाकून मग नंतर शेगडी क्लीन करतात, पण वाट्या प्रत्येक वेळी बसतातच असं नाही, तर त्या लगेचच इकडे तिकडे पडतात सुद्धा। पण एका छोट्याशा उपायाने आपण हा प्रॉब्लेम दूर करू शकतो, गॅसची बचत होऊ शकते। मी इथे उलथनं घेतलं आहे आणि उलथण्याचा आणि या सुरीचा वापर करून एक सोपी अशी ट्रिक सांगितलेली आहे, ज्यामुळे आपले जे होल्स आहेत या बर्नरचे ते कधीही ब्लॉक होत नाहीत, शिवाय आपला गॅससुद्धा नक्कीच वाचणार आहे। तर बघू शकता मी इथे चाकू घेतलेला आहे, चाकू अशा पद्धतीने गरम करून घ्यायचा आहे, गॅस ऑन करायचा आहे आणि गरम करून घ्यायचा आहे चाकू। एक वेळेस तुम्ही हा उपाय करा, तुमचा गॅस कधीही वाया जाणार नाही, हा उपाय परमनंट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला वारंवार पुन्हा काही करायची गरज नाही आहे। अगदी सोपा उपाय आहे, यासाठी खर्च करायची गरज नाही, घरामध्येच काही साहित्य आहे आपल्याकडे तेच वापरायचं आहे आणि त्याचाच वापर करून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहे ती वापरली की मग नंतर गॅसची बचत खूप जास्त प्रमाणात तुमची होईल। तर त्यासाठी चाकू गरम करून घ्या सुरुवातीला, त्यानंतर घरात पडलेला एखादा प्लास्टिकचा डबा घ्यायचा आहे। कोणता डबा घ्यायचा तर बर्नरच्या आकारानुसार डबा निवडायचा आहे। लक्षात येत असेल तुमच्या की बर्नरची साईज केवढी असते, अगदीच एका वाटी एवढी सुद्धा नसते, अगदी छोटी असते। त्या साईजचा डबा एखादा प्लास्टिकचा निवडा आणि तो घ्या। त्यानंतर त्याचं झाकण आहे बघा, तर त्या झाकणाच्या साईडचा भाग तसाच ठेवायचा आहे आणि इकडे बॉटमचा भाग आहे तो कापायचा आहे। बघू शकता जेवढं झाकण आहे तेवढंच बॉटमला आपल्याला डिस्टन्स ठेवायचं आहे आणि तिथून आपल्याला हा डबा जो आहे तो कापून घ्यायचा आहे। चाकू गरम केला की प्लास्टिकचा डबा लगेच कट होतो, टाकाऊ असेल तर तोच वापरा डबा, कारण बऱ्याचदा आपण चांगला डबा जर कापला तर आपलं पण नुकसान आहे, कारण त्यामध्ये काही वस्तू आपण ठेवू शकतो त्या आपण ठेवू शकणार नाही, त्यामुळे जो टाकाऊ असेल खराब असेल तो वापरा शक्यतो। जर तुम्हाला तो बरेच दिवस वापरलेला असेल किंवा होल पडला असेल क्रॅक गेला असेल तोही वापरू शकता। हा जो डबा आहे प्लास्टिकचा तो मी असा कट केला, बॉटमचा जो पोर्शन आहे तो आपण ठेवलेला आहे। आणि आता बघा तुम्ही इथे दोन पार्ट आहेत तर ते मी वेगळे करते, चाकू थोडासा थंड झाला म्हणून मी हा कट करू शकले नाही, पुन्हा चाकू गरम केला आणि अशा प्रकारे हे कट करून घेतलं। आता झालेले आहे डब्याचे दोन भाग बघू शकता, आणि एका भागाला बॉटम आहे पण दुसऱ्या भागाला बॉटम नाही आहे, म्हणजे हा सेंटरचा भाग झालेला आहे। बॉटमचा भाग घ्यायचा आहे आणि नंतर झाकणाचा म्हणजे टोपणाचा भाग आहे तो एक घ्यायचा आहे, टोपण घ्यायचा आणि बॉटमचा भाग, दोन आपल्याकडे पोर्शन उपयुक्त असे झालेले आहेत। मधला भाग आहे हा, याचं अजिबात काही काम नाही, त्यामुळे हा पोर्शन मी वापरणार नाही, हा साईडला ठेवते। आणि जे खालचा भाग आहे ना बॉटमचा तो वापरूया आपण, छान बाउलसारखा दिसतो आहे बघा, किती छान असं झाकण याचं तयार झालं आहे, कापताना थोडासा सरळ कापला की छान असं तयार होतं।
आणि हे जे टोपण आहे तर ते टोपण एका बर्नरवरती सहज बसेल आणि हा बॉटमचा भाग एका बर्नरवरती सहज बसेल. हे झाकूनच मग आपल्याला गॅसची शेगडी घासून घ्यायची आहे. आपल्याला रोज सवय असते की सकाळ संध्याकाळ भांडी झाली की आपण लगेचच शेगडीसुद्धा अगदी चकाचक स्वच्छ अशी घासून घेतो आणि ती पाण्याने धुवून पण घेतो. कितीही म्हटलं तरी पाण्याने नाही धुवायची म्हटलं तरी आपल्याला मात्र गृहिणींना ती धुतल्याशिवाय करमत नाही अशी गोष्ट असते. त्यामुळे ती स्वच्छ धुतली की मग आपल्याला फ्रेशही वाटतं. पण धुतानासुद्धा अशा पद्धतीचे टूल्स बनवून ठेवा प्लास्टिक भरणीचे, म्हणजे वाटी ठेवायची गरज लागणार नाही. वाटी काय होते की इकडे तिकडे आपण थोडासा जरी शेगडीला हलवलं किंवा घासताना इकडे तिकडे फिरवली तर लगेच आतमध्ये वाटी निसटून जाते किंवा पडली जाते. आणि हे असं होऊ नये म्हणून हा टूल खूप जास्त उपयुक्त ठरतो. चला मग हा टूल तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ पूर्ण बघा, भरपूर टिप्स बाकी आहेत तर त्या टिप्स मी शेअर करते. सगळ्यात महत्त्वाची किचन टिप होती ती शेअर केली. आता दुसरी किचन टिप बघूया. खूपदा काय होतं की लायटर इकडे तिकडे ठेवलेला असल्यामुळे सकाळच्या घाईमध्ये सापडत नाही. कधीही आपण गॅसकडे गेलो की आपल्याला एकाच ठिकाणी लायटर मिळावं म्हणून यासाठी एखादी जागा फिक्स करा. तर ही जागा आपल्या रॅकमध्ये सुद्धा आपण फिक्स करू शकतो. बघा इथे अशा प्रकारचे जर रॅक असतील आणि तुम्हाला त्यामध्ये लायटर ठेवता येत असेल तर नक्कीच ठेवू शकता. मी सुद्धा इथे बघा वाट्या वगैरे आपण पालत्या ठेवतो ना तर तशा पद्धतीने इथे बॉक्स बॉक्सचं माझं हे तारेचं रॅक आहे आणि यावरती इथे बॉक्स आहे. तर यामध्ये मी एक स्पॅच्युला पण ठेवला आणि रॅकमध्ये माझं लायटर पण ठेवलं. जर त्याची जागा फिक्स असेल तर मला ते रोजच्या रोज वेळच्या वेळी सापडेल. म्हणून एक छान उपयुक्त टिप आहे, नक्कीच आवडली असेल अशी आशा करते. पुढचा व्हिडिओ बघा, सगळ्या टिप्स उपयुक्त आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इथे मी परमनंट मार्करने जे मुलीने माझ्या लिहिलेलं आहे इथे बोर्डवरती, तर हे सगळ्यांचेच मुलांकडून होतं कधी ना कधी. आपले व्हाईट बोर्ड असतात त्यावरती मुलं काय करतात की मार्कर पेन घेण्याऐवजी परमनंट मार्कर पेन हातामध्ये घेतात आणि त्यांच्याकडून हे लिहिलं जातं, तेव्हा ते क्लीन करणंसुद्धा खूप मुश्किल आहे. तर घरातल्या घरगुती टिप्स वापरून मी तुमच्यासोबत या दोन टिप्स शेअर करणार आहे, जेणेकरून हे जे परमनंट मार्करचे दाग आहेत किंवा त्याने लिहिलेलं आहे तर तुम्ही बोर्डावर लिहा किंवा भिंतीवर लिहा. तुम्हाला ते क्लीन करण्यासाठी फक्त लागणार आहे परफ्यूम. परफ्यूम जो आहे तो प्युअर असला पाहिजे. तर इथे माझ्याकडे जो परफ्यूम आहे, तुम्ही याला अत्तर म्हणू शकता किंवा परफ्यूम म्हणू शकता, तर हा परफ्यूम मी काय केलेला आहे थोडासा तळहातावरती लावून घेतला आहे आणि कापसाने अशा पद्धतीने तो लावून घेते कापसाला आणि नंतर परमनंट मार्करचे जे काही लिहिलेलं आहे इथे तर ते काढण्याचा मी प्रयत्न करते. तर लगेचच ते निघायला सुरुवात झाली कारण माझ्याकडे आता हे परफ्यूम आहे ना तेसुद्धा खरं तर संपलेले बाटलीमधलं, अगदी थोडंसं शिल्लक आहे पण मी त्याचा यूज करून घेते. पूर्ण बाटलीतलं ते संपलेलंच आहे, याचं झाकण मी पूर्ण काढणार आहे आणि नंतर त्यातलं वापरणार आहे जे काही उरलेलं आहे ते. बघू शकता स्प्रे देखील तुम्ही वापरू शकता, पण स्प्रेपेक्षा अशा प्रकारचं जे काही ओरिजिनल फ्लावरपासून म्हणजे फुलांपासून बनवलेलं जे हे असतं ना अत्तर असतं ना, तर त्याचा वापर करून बघा. खूप झटकीपट म्हणजे एकदम एका मिनिटामध्ये हे दाग तुम्हाला नाहीसे झालेले दिसतील, परमनंट मार्करने लिहिलेले दाग. तर हे जे काही अक्षरं माझ्या मुलींनी इथे लिहिलेले होते ते काही मिनिटातच हे नाहीसे होत आहेत. म्हणजे मी याला बरेच दिवसापासून काहीतरी उपाय शोधत होते आणि मी हा उपाय सहज ट्राय केला आणि लगेच काही अक्षरं यातून रिमूव्ह झाले. त्यानंतर ठरवलं की हा उपाय तुमच्यासोबत शेअर केला पाहिजे. प्रत्येक गृहिणींना येणारी ही अडचण आहे की कुठेतरी आपल्या फर्निचरवरती व्हाईट कलरचं काही असेल त्यावरती मुलं काय करतात चेअरवरती वगैरे किंवा कपाटावरती बऱ्याचदा मार्कर पेनने लिहितात आणि त्यांच्या स्टडी टेबलवर सुद्धा हे असे दाग पडलेले दिसू शकतात तुम्हाला. तर हे नकळत होऊन जातं पण नंतर त्याला क्लीन करणं खूप कठीण जातं. कापूस बघू शकता काळा कुट्ट झालेला आहे कारण मार्कर पेनने जे लिहिलेलं होतं ते सगळं निघालं आहे आता. आणि बघू शकता थोड्याशाच परफ्यूममध्ये मी त्याला काढलेला आहे, काहीही आता एकही दाग तुम्हाला काळा दिसत नसेल आणि पूर्ण काळा कुट्ट कापूस माझ्या हातामध्ये आहे. खूप सोपी ट्रिक आहे. पुढची टिपसुद्धा मी तुम्हाला शेअर करते फ्लावरने, म्हणजे फुलं जे असतात देवाला वाहण्याची तर ते सुगंधित असतात खूप छान आणि त्या सुगंधित फुलांपासून बनवलेला हा परफ्यूम असतो, त्यामुळे परफ्यूमने देखील काढू शकता. पण डायरेक्ट फुलाने कसे काढायचे हे दाग
किंवा परमनंट मार्कर पेनाने लिहिलेले जे काही अक्षर असतील तर ते कसे इरेज करायचे ते आपण बघूया. तुम्ही म्हणाल फुलांचा वापर आपण देवाला वाहण्याशिवाय आणि त्याचे हार गजरे बनवण्याशिवाय परफ्यूम बनवण्याशिवाय अजून कशासाठी वापरतो हे माहीत नव्हतं. तर नक्कीच तुम्हालासुद्धा ही सोपी ट्रिक माहीत पडेल आणि नक्कीच आवडेलही. आवडली ट्रिक तर नक्की सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून उपयुक्त अशा टिप्स सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि नक्कीच सगळ्यांना याचा फायदा पण होईल. आता हा व्हाईट बोर्ड आहे आणि यावरती जर ब्लॅक असे डाग असतील ना मार्कर पेनचे तर मुलांना परत त्याच्यावरती अभ्याससुद्धा नको वाटतो आणि आपल्या मुलांचं लक्षसुद्धा डायव्हर्ट होतं की आपला बोर्ड जो आहे तो अगदी पूर्ण व्हाईट आणि छान स्वच्छ क्लीन असायला हवा. त्यासाठी जर यावरती पडलेले मार्करचे डाग घरगुती पद्धतीने निघत असतील तर सगळ्यांना ते आवडेल. मी ते दोन फुलं घेतले माझ्याकडे जे होते ते आणि देवाला वाहिल्यानंतर शिल्लक राहिलेले होते. किंवा तुम्ही आज देवाला वाहिले आणि दुसऱ्या दिवशी त्याचा वापर फेकून देत असाल किंवा पाण्यामध्ये विसर्जित करत असाल तर त्या अगोदर तुम्ही अशा पद्धतीने घरातील मार्कर पेनाचे डाग काढण्यासाठी करू शकता. मी ते फुलं चुरगाळून त्याचा जो रस निघत होता त्यानेच हे मार्करचे डाग काढलेले आहेत. अगदी हातानेच मी याला फिरवले. कुठलाही टूल वापरायची घासणी वापरायची किंवा काही वापरायची गरज नाही पडली. हाताने जरी फिरवलं तरी त्याचा फुलांचा रस जसा काही लागेल आपल्या मार्कर पेनांच्या दागावरती तसं लगेचच ते निघून येईल आणि काळं कुट्ट असं फूल किंवा त्याचा जो काही चुरगळलेला भाग होता तर तो मी तुम्हाला दाखवला आत्ता चुरा होता तो. अगदी फुलाच्या रसाने सुद्धा मार्कर पेनाचे दाग निघू शकतात. तुम्हाला आत्ता लक्षात आलं असेल समोर तुम्हाला मार्कर पेनाचा दाग पूर्णपणे नाहीसा झालेला दिसत असेल. आता हा जो नेल पेंटचा दाग आहे तो कसा काढायचा ते सुद्धा आपण बघूया. नेल पेंटचा दाग काढण्यासाठी एक सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याचदा फर्निचरवरती मुलांच्या स्टडी टेबलवरती खुर्च्यांवरती किंवा अजून आजूबाजूला इकडे तिकडे खूप ठिकाणी आपल्या नेल पेंटचे दाग पडू शकतात. मुलं लहान असतील तर घरामध्ये अशा प्रकारे कुठेही नेल पेंटचे दाग तुम्हाला दिसतील कारण मुलं जी गोष्ट नको करू म्हटलं ती गोष्ट करतात. बसल्या बसल्या मुलीने काय केलेलं होतं नेल पेंट लावलं आणि त्यानंतर मग स्वतःच्या बोर्डला सुद्धा थोडंसं लावलं. तर हे अशा प्रकारचे उद्योग मुलं करतातच. तर हे काढायचं काम आईकडे असतं कारण त्यासाठी लागतात गृहिणींच्या एक स्मार्ट अशा टिप्स ज्या जपून ठेवलेल्या असतात साठवणीतल्या असतात. सगळ्यांसोबत शेअर केल्या तर त्या नक्कीच उपयुक्त टिप्स सगळ्यांसोबत शेअर केल्या तर त्याचा आनंदही मिळतो आणि त्या पोहोचतात सगळ्यांसोबत तर खूप छानही वाटतं की या टिप्स सगळ्यांना कळाल्या पाहिजेत. नेलपेंटचे डाग काढण्यासाठी आपल्याला नेलपेंट रिमूव्हरसुद्धा वापरता येतं पण प्रत्येकच गृहिणीकडे हे अवेलेबल असतं असं अजिबात नाही कारण माझ्याकडे सुद्धा आता नेलपेंट रिमूव्हर अवेलेबल नाही आहे. त्यामुळे मग मी वापरलेलं आहे नेलपेंट. परत एकदा घरातलं नेलपेंटच घ्यायचं जे नेलपेंट मुलांनी अगोदरच लावून ठेवलेलं असतं उद्योग करून ठेवलेला असतो त्यावरती तेच नेलपेंट लावून घ्या किंवा कुठल्याही कलरचं लावा काही हरकत नाही. पण नेलपेंट ओलं आहे तोपर्यंत लगेच एखादा रुमाल घ्या टाकाऊ कापड घ्या किंवा एखादी चिंदी घ्या आणि त्या चिंदीने काय करा हे पुसून घ्या. एका मिनिटाच्या आत यावर पडलेले जे नेलपेंटचे दाग आहेत ते पूर्ण निघून जातात. दरवाज्यावर पडलेले असतील किंवा बोर्डवर असेल कशावरही असू शकतात किंवा चेअरवरती असतील फर्निचरवरती जसं मी सांगितलं तसं किंवा तुम्ही आता अगदी फ्लोअरवरती म्हणजे आपल्या फरशीवरतीसुद्धा याचे दाग तुम्हाला कधी दिसले तर तुम्ही एका सोप्या अशा ट्रिकने तुम्ही ते काढू शकता. अगदी स्वच्छ आणि पांढरा शुभ्र असा झालेला आहे आपला व्हाईट बोर्ड आणि नक्कीच हा मुलांना आता खूप आवडेल कारण नव्यासारखाच दिसतोय चमकतोय सुद्धा. तर अशा होत्या आजच्या या सगळ्या यूजफुल आणि क्लिनिंगच्या टिप्स. तुम्हाला या सगळ्या क्लिनिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स किंवा हॅक्स तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. कमेंटसुद्धा नक्की करा. सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली टीप आवडली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघितलेला आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद.